मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेतलेत. असे निर्णय घेऊन डागळलेली प्रतिमा सुधारण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे यांच्या अडचणीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चौकशीचे आदेश कोर्टानं दिलेत. नेमकं काय आहे हे प्रकरण हे पुढच्या 3 मिनिटात जाणून घेऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयानं या याचिकेची दखल घेतली आहे आणि या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिलेत. शिंदे यांनी 2009, 2014 आणि 2019 साली ठाण्यातील कोपरे 5 पाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यावेळी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नक्की काय आरोप आहेत, काय म्हणतायत अभिषेक हरदास, ऐकूया. आमचे वकील ॲडव्होकेट समीर शेख साहेब यांचा युक्तिवाद कोर्टाने कन्सिडर केला आणि सदर युक्तिवाद कन्सिडर केल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे या केसमध्ये, या दाखल केसमध्ये न्यायालयाने CRPC 200 आदेश पारित केलेले आहेत आणि CRPC 200 आदेश पारित करून साक्षी पुराव्यावरती ही सध्या केस वर्ग केलेली आहे. आता ह्या केसमध्ये एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या 2009, 2014 आणि 2019 निवडणूक प्रतिज्ञापत्रात शेतकीय जमिनी, बिगर शेतकीय जमिनी, निवासी इमारती, त्यानंतर स्थावर जंगम मालमत्ता, त्यानंतर त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन या माहितीमध्ये मोठी तफावत होती. माननीय ॲडव्होकेट समीर शेख साहेब यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या सदर बाब लक्षात आणून दिली आणि आज न्यायालयाने CRPC 200 आदेश केले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लगेच त्यांच्या मागे कोर्ट कचेरीचं हे प्रकरण लागलंय. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोर्टाला काय स्पष्टीकरण देतात आणि हे प्रकरण कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. अशाच नवनवीन बातम्या आणि व्हिडिओ बघण्यासाठी लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.